नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, अमरावती शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप आणि गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मात्र लोकसंख्या आणि गुन्ह्याच्या प्रमाणात पोलिसांची संख्या वाढत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखत दैनंदिन कामकाज करताना पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. मित्रांनो, पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही. उपलब्ध असलेले अधिकारी अंमलदारामधून काही जण पोलीस ठाणे अंमलदार, CCTNS, वायरलेस, कोर्ट कर्मचारी, बार्निशी, मुद्देमाल मोहरील, क्राईम मोहरील, हजेरी मेजर, वाचक, गोपनीय शाखा, वाहन चालक या पदावर कार्यरत आहे. तर दररोज काही कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय रजा, किरकोळ रजा असते. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. सभा, मोर्चे, आंदोलन, सण उत्सव, जयंती, पुण्यतिथी तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी लावण्यात आलेला बंदोबस्त देखील कर्मचाऱ्यांना करावा लागतो. कामाच्या वाढलेल्या ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तेव्हा मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर आपल्याला काय वाटते? का लोकसंख्या ज्याप्रमाणे अमरावती शहरात वाढत आहे, पोलिसांची संख्या वाढली पाहिजे का? हे आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा व्हिडिओ नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज.